सोयाबीन अधिक तूर आंतरपीक पद्धतीसाठी कोणत्या तणनाशकाचा शिफारस आपण करत आहात? आता आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन अधिक तूर आंतरपीक पद्धती वाढत आहे. या आंतरपीक पद्धतीमध्ये पेरणी केल्यानंतर लगेच 24 तासाच्या आत पेंडी मिथॅलिन हे जे तणनाशक आहे या आंतरपीक पद्धतीमध्ये वापरण्याची विद्यापीठाने शिफारस केलेली आहे. मात्र उगवणी पश्चात म्हणजे 17 ते 18 दिवसाच्या दरम्यान जी टोर्नॅडो किंवा ओडिसी या तणनाशकाचा वापर करणार आहोत या दोन्हीही तणनाशकाची शिफारस फक्त सोयाबीन या पिकामध्ये करण्यात आलेली आहे. विद्यापीठाने सोयाबीन अधिक तूर या आंतरपीक पद्धतीसाठी शिफारस केलेली नाही. परंतु शेतकरी बांधवाचा मागच्या 4-5 वर्षातला अनुभव आहे, फीडबॅक आहे की या आंतरपीक पद्धतीमध्ये या दोन्हीही तणनाशकाचा वापर केला तर तुरीवर किंवा सोयाबीनवर कुठलाही वाईट परिणाम दिसून येत नाही आणि त्यामुळे आपण ओडिसी सारखं किंवा टोर्नॅडो सारखं तणनाशक सुद्धा या आंतरपीक पद्धतीमध्ये शेतकऱ्यांचा फीडबॅक लक्षात घेता वापरू शकतो.